नमस्कार, मी किरण रोहिदास, शहरातील ठळक घडामोडींचा आढावा घेणाऱ्या, सत्याला वाचा फोडणाऱ्या, तसेच आपल्या सर्वांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात काही ठळक घडामोडी. उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक 20 मधील पाणी प्रश्न पेटणार, मोठा आंदोलन छेडण्याचा इशारा. उल्हासनगर महानगरपालिकेने जवाहरलाल नेहरू उपनगर योजनेअंतर्गत शहरात 350 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना कोणार्क कंपनी मार्फत राबवून सुद्धा कॅम्प 5 येथील गायकवाड पाडा परिसरातील नागरिकांना आज पाण्यासाठी देखील वणवण फिरावे लागत आहे. उल्हासनगरमधील कॅम्प 5 येथील गायकवाड पाडा परिसरात अनेक वर्षांपासून पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. 2 दिवस आड पाणी सोडले जाते, तेही 1 तास, आणि पाणी पुरवठा होतो. अजूनही काही ठिकाणी स्वतंत्र पाईपलाईन नसल्याने नागरिकांना पैसे देऊन पाणी भरावे लागत आहे. पाण्याची समस्या बिकट असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 2 दिवसात पाणी पुरवठा नाही झाल्यास मोठा आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. त्यांची पाण्याची समस्या आहे, त्यांना पाणी जे आहेत ना ते कमी प्रमाणात तिथे पाणी मिळतं आहे आणि कमी वेळ आहे. त्यांची अशी मागणी आहे की बघा तिथे ना पाणी जास्त वेळ मिळायला पाहिजे. आपण 1 तास पाणी सोडतो, ते 1 तास म्हणजे त्यानंतर काही सफिशियंट पाणी नाही. तिथे काही जुन्या लाईनी आहे, त्या जुन्या लाईनीमध्ये काय होतं की जुन्या लाईनीमध्ये लिकेज असल्यामुळे ना सर्व नागरिकांना आहे ना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांना पाण्याचा प्रश्न आहे. जे एन यू मार्गांतर्गत आहेत ना काही पाईपलाईन टाकले गेलेले आहेत तिथे बघा, तर जे एन यू अंतर्गत पूर्ण लाईन पाईपलाईन टाकलेल्या गेलेल्या नसल्यामुळे आहेत ना त्यांचा पाण्याचा प्रश्न तिथे आहे. तो 4-5 वर्षापासून तर जे एन यू अंतर्गत ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला त्यांना पुरेशा दबाने त्यांना त्यावेळेला तिथे पाणी मिळेल. नाही, आपण काय केलं आहे तिथला त्या एरियामधला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 1-200 MM पाईपलाईन पण तिकडे त्या साईडला टाकलेली आहे. तिथून त्यांना क्रॉस कनेक्शनसुद्धा दिलेलं आहे तिथे. आता फक्त तिथे टेस्टिंग त्या लाईनची घ्यायची आहे. त्या लाईनची टेस्टिंग घेतल्यानंतर ते पुढे प्रेशरनं पाणी मिळतं किंवा नाही ते मिळतं. आता ते सोमवारला मी तिथे जाईल आणि सोमवारला टेस्टिंग घेऊन आहे ना ते बघेल की तिथे पुरेशा प्रमाणात पाणी टेस्टिंगनं प्रेशरनं येतं किंवा नाही. मागील 2 वर्षापासून गायकवाड पाड्यामध्ये पाण्याच्या भरपूर समस्या आहेत. त्या समस्यांसाठी आम्ही वेळोवेळी महानगरपालिका तसेच वॉटर सप्लाय डिपार्टमेंटला पत्रव्यवहार वगैरे करून अक्षरशः हैरान झालो. 13 ऑक्टोबर 2016 रोजी आम्ही त्या संदर्भामध्ये मोर्चासुद्धा काढला होता. त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासनं दिलेली की आम्ही आता करू. तेव्हापासून त्यात 2 वर्ष झाली, आजपर्यंत काय पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे. त्यासाठी आज सगळ्या वार्डामधल्या महिला त्रस्त असलेल्या, त्यामुळे सगळे आम्ही येऊन वॉटर सप्लायच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना भेटलो आणि त्यांना तिथली समस्या सांगितली असताना त्यांनी सोमवारपर्यंत त्या तिकडल्या लाईनी ज्या नवीन जोडलेल्या आहेत त्या लाईनी बोलले सोमवारपर्यंत आम्ही चालू करून देतो आणि ते टेस्टिंग करून लवकरात लवकर आम्ही ते काम पाणी चालू करून देतो म्हणून त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी न्यूज. आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या बातम्यांचा ऍप्स डाउनलोड करून घ्या. नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी. तर या होत्या शिवनेरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.